विनंती असेल सर्व संघांना की आज थोडी घाई करा, कारण की आज एक अतिरिक्त मॅच, अतिरिक्त सामना आपण खेळवणार आहोत. अर्थातच लक्षात घ्या, केवळ आज 20 मिनिटांचा अवधी असणार आहे. 5 षटकांचा एक अवधी कंप्लीट इनिंग. ओके ओके, एकच ना. मी विनंती करेन यानंतर सर्वच खेळाडूंना, मैदानात उपस्थित सर्व खेळाडू, आमचे मान्यवर क्रीडा रसिक, क्रिकेट प्रेमी, त्याचबरोबर आमची संपूर्ण टेक्निकल टीम, की आपल्यातलाच एक दिवंगत मित्र ऋषभ शुक्ला यांचं काहीच यांचं निश्चितच दुःखद निधन झालं होतं. त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत, या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे माझी विनंती असेल सर्व खेळाडूंना आणि सर्व मान्यवरांना की आपण आहे त्याच जागी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आणि आपण या आपल्या दिवंगत मित्राला श्रद्धांजली द्यायची. 2 मिनिटं सर्व खेळाडूंना विनंती असेल मैदानातल्या. ओम शांती शांती. धन्यवाद. आपला दिवंगत मित्र सर्वांचाच जवळचं असं व्यक्तिमत्व ऋषभ शुक्ला यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली. सुप्रभात मित्रांनो, आजचा दिवस विशेष दिवस असणार आहे. अर्थातच 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन. या महाराष्ट्र दिनाच्या सर्वच महाराष्ट्रवासियांना आणि त्याचबरोबर कामगार दिनाच्या सर्वच कामगारांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि त्याचसोबतच या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय मिनार नाटळकर यांना देखील वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. त्यांचा हा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्याच दिवशी आपण पाहतोय आजच्या या स्पर्धेचा देखील समारोपीय अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. खासदार मोहन रावले स्मृतिचषक 2022 ही स्पर्धा काल आणि आज आपण पाहतोय. या 2 दिवसात ज्या प्रकारचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला प्राप्त झाला आहे, ज्या प्रकारे शाखा क्रमांक 203 अंतर्गत असणारे सर्व संघ यामध्ये सहभागी झाले आहेत, सर्व खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहेत आणि निश्चितच त्यांच्यामधील हे द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. आज जरूर पाहायला मिळेल अंतिम क्षणांमध्ये संध्याकाळच्या 17 मध्ये जो अंतिम मेगा फायनलचा विजेता संघ, अंतिम महाविजेता संघ कोण ठरेल, जो या खासदार मोहन रावले स्मृतिचषकावरती आपलं नाव कोरेल. आणि निश्चितच कालच्या दिवसभरात जर पाहायचं झालं तर कृष्णनगर संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि अंतिम मेगा फायनलची फेरी गाठली. आज पाहूया कोणता संघ असेल जो अंतिम मेगा फायनलमध्ये दाखल होईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम गुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राचा आराध्यदैव छत्रपती श्री शिवरायांना वंदन करून सर करूया आजच्या दिवसाला. पहिला चेंडू घेऊन सज्ज. पहिला चेंडू अप टू दी मार्क पाहायला मिळतोय. खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली, लाईन खूप चांगल्या प्रकारची डिफेन्स करावा लागल्या पहिल्या चेंडूवरती. फलंदाजाला चेक केला जाईल, खेळपट्टीचा अंदाज घेतला जाईल, कशाप्रकारे आज ही खेळपट्टी खेळेल हे देखील पाहणं उत्सुकाचं असणार आहे. काल बरीचशी संध्याकाळच्या 17 मध्ये आपण पाहिलं कठीण झालं, अनइवन बाउन्स देखील पाहायला मिळाला, परंतु आज रोलिंग खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळते. खेळपट्टीवरती पाण्याचा देखील उपयोग केलेला असणार आहे, परंतु यावेळी फुल टॉस चेंडू होता, विकेटची संधी होती, त्या ठिकाणी कॅच ड्रॉप होते आणि निश्चितच एक जीवनदान यावेळी दिलेश देवरुखकर सारख्या एका मातब्बर खेळाडूला प्राप्त होत असताना. पहिला चेंडू डिफेन्स केला, दुसऱ्या चेंडूवरती संधी निर्माण केली गोलंदाजाने, परंतु यावेळी या संधीचं सोनं होऊ शकलेलं नाही आहे. मित्रांनो, अर्ली ब्रेकथ्रूज कोणत्याही क्षणी प्रत्येक संघाला इम्पॉर्टंट असतात, महत्त्वाचे ठरू शकतात. अर्ली ब्रेकथ्रूज आले तर अपोजिट टीमला आपण सुरुवातीच्या क्षणामध्येच दडपणाखाली टाकत असतो, दबावाखाली टाकत असतो आणि त्यावेळी मात्र निश्चितच आपला संघ कुठे ना कुठेतरी एका चांगल्या पोझिशनच्या दिशेने प्रवास करतो. परंतु यावेळी ही कॅच ड्रॉप होते आणि ती देखील दिलेश देवरुखकर सारख्या गोलंदाजाची, हे देखील माफ करा फलंदाजाची, त्यामुळे विचार करण्यास भाग पाडेल यावेळी टीम गणेश लीला संघाला. सनी स्ट्रायकिंग एंडला, तर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय राजू.
यावी आउटसाइड द ऑफस्टंपचा मारा करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. हलकासा रूम प्राप्त झाला होता स्लाइस करण्याचा प्रयत्न. कवरच्या दिशेने चेंडूला कट खेळलं जात आहे. एका धावेने स्ट्राईक इथे रोटेट करण्याचं काम सनी. पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क होताना आपल्याला पाहायला मिळाले. एका धावेने धावफलक जाईल तो यावी दोन या धावसंख्येवरती. यावी फ्लाइट दिला होता चेंडूला. बॅकफुटला वेट केला गेला. अंतिम क्षणी बॅटचा फेस ओपन करत पॉईंटच्या रिजनमध्ये चेंडूला कट केला जाईल. एक धाव इथे अर्जित. दिलेश पा अनुभवी खेळाडू आहे. तिथेच संयमी खेळी करण्यात नेहमीच यशस्वी ठरला आहे. त्याच्याकडे असलेलं टेम्परामेंट खूप चांगल्या प्रकारे, सिच्युएशन खूप चांगल्या प्रकारे रीड करतो. गेमला रीड करत असताना, स्वतःला बॅक करत असताना इनिंगला कॅरी कसं करायचं हे दिलेशला खूप चांगल्या प्रकारे ज्ञात आहे. यावी सुवर चेंडूचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. ऑफस्टिकच्या बरीचशे बाहेरची ही लाईन. नुकताच उल्लेख केला, बरंचसं मोठं आणि उच्च दर्जाचं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट दिलेशच्या माध्यमातून खेळलं गेलं आहे. मग टेनिस बॉल क्रिकेट असेल, लेदर बॉलच्या माध्यमातून देखील आपण टोयोटा शिंदुरेसारख्या व्यावसायिक संघाच्या माध्यमातून देखील पाहिलं आहे दिलेशला. त्यामुळे एक चांगलं टेम्परामेंट आहे, अनुभव तेवढाच चांगला आहे आणि तंत्र खूप चांगल्या प्रकारचं आहे. त्यामुळे इनिंग कशाप्रकारे कॅरी करायची, आपल्या संघाला कशाप्रकारे सुस्थितीत घेऊन जायचं हे खूप चांगल्या प्रकारे ज्ञात असल्यामुळे निश्चितच त्याची विकेट देखील तेवढीच इम्पॉर्टंट राहील. सुरेख चेंडू यावेळी मात्र खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली. कॉरिडॉर ऑफ अनसर्टनिटी ज्या ठिकाणी हिट केला गेला, पिच केला गेला, चेंडूने अधिक उचळी देखील घेतली जी सरप्राइझिंग राहिली सनीसाठी. डॉट बॉल येत असताना आणि एका सुवर चेंडूनंतर येणारा डॉट बॉल, खूप चांगल्या प्रकारचं दृश्य. फ्लाईट दिला जातो यावेळी. पूर्णतः बीट झाले या फ्लाईटमध्ये फलंदाज सनी. डॉट बॉलने षटकाची सांगता केली जाईल. षटक क्रमांक पहिले समाप्त होत आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 4. विदाऊट एनी लॉस कोणत्याही गडी न गमावता 4 धावा. होती आपल्याकडे 5 षटक कंप्लीट करण्यासाठी. 4 मिनिटांचा अवधी आपण वापरला गेला आहे पहिल्या षटकासाठी. याची नोंद घ्यायची, थोडीशी घाई करा फील्ड सेटिंगमध्ये, फील्ड रिस्ट्रिक्शनमध्ये. ओव्हर चेंजिंगसाठी तितकासा वेळ घेऊ नका. यावेळी नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. आपल्याला पेनलाइज केलं जाऊ शकते याची नोंद घ्यायची. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती लौकिक. पहिला चेंडूवरती लाऊड अपील आणि अपील इथे पंचांनी फेटाळलेली पाहायला मिळते. लेग बाईचा कॉल आपण पाहतो. यावी डिक्लेअर झोनमध्ये जाणारा चेंडू बिहाइंड द विकेट. आणि निश्चितच आपण पाहतो यावी एक धाव धावसंख्येत ॲड होईल लेग बाईच्या स्वरूपातील. ही अतिरिक्त धाव धावफलक जाईल तो यावी 5 धावसंख्येवरती. लौकिक गोलंदाजी माकवर पुन्हा एकदा राईट आर्म होतो विकेट. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑनच्या दिशेने स्वीप करण्याचा प्रयत्न होता. परंतु ज्या प्रकारची लेंथ होती ती तितकीशी आपल्याला पाहायला मिळेल स्लॉग स्वीप स्वीपसाठी पोषक नव्हती. अधिकची उसळी, अतिरिक्त उसळी जी चेंडूने घेतली आहे, कुठे ना कुठेतरी दिलेशला विचार करावा लागेल या गोष्टींचा. यावेळी डाऊन द लेग स्टिकची ही लाईन, खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. सुवर चेंडूच्या माध्यमातून येणारी एक धाव धावफलकात ॲड होईल. धावफलक जाईल तो 6 या धावसंख्येवरती. खूप चांगल्या प्रकारची रिदम, खूप चांगल्या प्रकारची हायम ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते लौकिकच्या माध्यमातून. चेंडूला रिलीज केलं जात आहे, हिट केलं जात नाही आहे. त्यामुळे शेतच तितकीशी पेस नसेल, गती नसेल, परंतु पिचिंग खूप चांगल्या प्रकारची. यावी समोरच्या दिशेने चेंडूला लॉफ्ट केलं जात आहे. मिड ऑफच्या दिशेने हा चेंडू खेळून काढला जाईल. एक धाव अर्जित केली जाते. चेंडूमध्ये गती देत नाही आहेत. हे खूप चांगल्या प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. पिचिंग खूप चांगल्या प्रकारची आहे आणि फलंदाजाला इथे मात्र एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील. स्लॉटमध्ये चेंडू मिळाला तर त्यावरती प्रहार करावे लागतील आणि निश्चितच स्ट्रोक मेकिंग खेळ करावा लागेल, शॉट्स बनवावे लागतील तर आणि तरच त्या ठिकाणी स्कोर कार्ड पुढे जाऊ निश्चितच पुढे सरसावलं जाऊ शकतं. यावेळी स्टेप आउट झाले अल्केशे. बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला लॉफ्ट केलं गेलं. त्या ठिकाणी एक धाव जरूर रचित केली जाते. हलकासा फंबल देखील पाहायला मिळालं, परंतु नुकसान होऊ शकलेलं नाही आहे.
परंतु प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न, धावसंख्येला कुठेतरी आकार देण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. एक पार्टनरशिप जरूर इथे बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि सेट बॅटरचा अंतिम क्षणापर्यंत असेल तर निश्चितच एक चांगला टार्गेट सेट केला जाऊ शकतं. यावेळी मात्र चांगला पुल पाहायला मिळतोय दिलेशच्या बॅटमधून. पाहूया किती धाव आहे चेंडूवरती प्राप्त होतील. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्विक रनिंग बिटवीन द विकेट थ्रो त्या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळी तेवढाच चांगला आला होता, परंतु निश्चितच आपण पाहतोय दोन धावा काही रोखू शकलेल्या नाहीये. खूप चांगल्या प्रकारे या फटक्यासाठी पोझिशनमध्ये आले. लेंथ खूप चांगल्या लवकर खूप लवकर ओळखली गेली. त्यानंतर स्वतःचा वेट पूर्ण आता बॅकफूटला ट्रान्सफर करत असताना एक उत्तम पुलचा फटका आपण पाहिला, जो टेक्निकली करेक्ट पाहायला मिळाला. ज्या प्रकारे फ्रंट ऑफ द आईज हा केला गेलेला पुल होता, जरूर दोन धावा मिळून घेऊन गेलाय. आणि दोन धावांच्या मदतीने धावफलक 10 या धावसंख्येवरती जाताना आपण पाहतोय. येलो फ्रुटास चेंडू होता, स्लॉक स्वीप केला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला फील्ड केला जाईल. एक धाव कंप्लीट, एकाच धावावरती समाधान म्हणतील. या देखील चेंडूवरती येईल ती एक धाव आणि एका धावेने षटकाची सांगता होईल. षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त होतोय. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 11 विदाउट एनी लॉस 11 धावा. स्पेल घेऊन राजू सज्ज होतील. परंतु 11 धावांची पार्टनरशिप ओपनिंग पेअरची खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. दिलेश हात खोलताना आपल्याला पाहायला मिळतोय. आई साइड आता सेट झालेले असणार आहेत. एका एंडने मात्र नक्कीच अटॅक केला जातोय, परंतु सनीला देखील तेवढी साथ द्यावी लागेल या ठिकाणी. तर निश्चितच जर गणेश लीला संघाच्या बाजूने विचार करायचा झाला तर नक्कीच या ठिकाणी विकेट आवश्यकता असणार आहे, ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल. पार्टनरशिप आता मात्र खूप चांगल्या प्रकारे बहरताना पाहायला मिळते. खूप चांगला फटका पाहायला मिळतो. यावेळी काव कॉर्नर झोन इथे टार्गेट केलं जात आहे, परंतु तेवढी चांगली कॅच त्या ठिकाणी अर्जित केली जाईल. दिलेश इथे खेळी येईल संपुष्टात. विकेट नंबर 1. थँक यू डीजे. नेक्स्ट प्लेअर इज सिद्धार्थ ऑन द स्ट्रायकिंग एंड 1 डाऊन. पहिल्या चेंडूवरती फ्लाईट दिला होता, आमंत्रित केला होता, परंतु जी लाईन होती ती बरीशी खराब आपण पाहतोय. पिचच्या बाहेर, पिचिंग खेळपट्टीच्या बाहेर जर चेंडूचा टप्पा पडत असेल तर निश्चितच नो बॉल कॉल करण्याची या ठिकाणी पंचांना संधी. आणि त्याचमुळे केवळ त्या नियमानुसार हा नो बॉल कॉल केला गेलाय. लक्षात घ्या, केवळ नो बॉल असेल, फ्री हिट नसणार आहे या स्पर्धेदरम्यान. त्यामुळे निश्चितच एक अतिरिक्त स्वरूपातील धाव धावसंख्येत ऍड होईल आणि एक अतिरिक्त चेंडू मात्र गोलंदाजाला हाताळावा लागेल या ठिकाणी. सिद्धार्थ उर्फ बन्ना या नावाने प्रसिद्ध असा खेळाडू. वड हुक यावेळी मात्र खूप चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. हुक केला जातो या चेंडूला, बाउन्सर होता त्याला मात्र ओळखला आणि चेंडूला मात्र धाडून दिलं जात आहे दोन धावांसाठी.
वंशामध्ये त्याने धावफलक झालेलो यावेळी 1:14 या धावसंख्येवरती. दिलीश बाद झाला, परंतु यावेळी कुठे ना कुठेतरी धावसंख्येची गती त्याचप्रमाणे ठेवायची. इरादा घेऊन मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ, अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळी बॅकफुटला आलेत आणि त्यानंतर शॉर्ट आर्म पुल पाहायला मिळतोय. परंतु दिशा आहे जी फायनल क्षेत्राची, ज्या ठिकाणी केवळ एक धाव घोषित स्वरूपात प्राप्त होईल. डिक्लेअर झोन मध्ये जाणार हा चेंडू एक धाव मिळवून देऊन जातोय. एका धावेने धावफलक जाईल तो 15 धाव संख्येवरती. दरम्यान व्यासपीठावरती बबनजी तावडे साहेब यांचं इथे आगमन झालं. परळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री बबनजी तावडे साहेब यांचं इथे नुकतंच आगमन झालंय. साहेब आपलं हार्दिक असं स्वागत असणार आहे. खासदार मोहन रावले स्मृती चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मिनारजी नाटळकर यांच्या देखील माध्यमातून आपला मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा अखोट टप्प्याचा चेंडू होता बॅकफुटला जात असताना. यावेळी देखील आपण पाहतोय पुल केले जात आहेत. या देखील चेंडूवरती एक धाव. या षटकात विकेट जरूर आली आहे, परंतु धावांचा ओघ देखील खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळालाय. सिद्धार्थने आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत आणि निश्चितच ज्या प्रकारे स्टार्ट केली आहे, टेम्परामेंट दाखवून दिलंय आज कोणत्या प्रकारची इनिंग ते खेळणार आहेत. सुरेख चेंडू, यावेळी मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. याचसाठी गवना राजू ओळखले जातात आणि त्याचमुळे आपण पाहतोय यावेळी सेकंड स्पेलसाठी देखील त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला होता. सनी मात्र कुठे ना कुठेतरी आपल्या फॉर्मशी झगडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही तो कॉन्फिडन्स मिळवून देणारा फटका त्यांच्या माध्यमातून आलेला नाहीये. यावेळी डाऊन द लेग स्टिकची ही लाईन व्हाईट बॉलचा इशारा जरूर येईल पंचांच्या माध्यमातून. एकत्रित धावधाव फलकात ऍड होताना आपण पाहतोय. एका धावेच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 17 या धावसंख्येवरती. 17 रन्स ऑन दी बोर्ड, प्लस ऑफ 1 विकेट, तडवरून प्रोग्रेस. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्टेप आउट ऑन खेळण्याचा प्रयत्न होता सनी यांचा, तितका चांगला संपर्क पाहायला मिळत नाही. लेग बाईचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. कुठेतरी कुठेतरी सनीला विचार करावा लागेल. एका बाजूने एका एंडने खूप चांगली बॅटिंग होते अर्थातच प्रथमतः दिलेश आणि आता मात्र सिद्धार्थ, परंतु सनी यांनी देखील आता हात खोलणं आवश्यक असणार आहे. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. 3 षटकांसख्ये समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा 6.00 सरासरीने. यस डी जे माननीय श्री रमेश सावंत, माजी साकारभाऊ यांनी भेट दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. तसेच बरेलता राजा नरेबाग मंडळ यांचे माजी खजिनदार माननीय श्री सुधाकर कोरगावकर यांनीसुद्धा भेट दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. तसेच आपले माजी बरेलता राजाचे माजी अध्यक्ष व आपल्या सर्वांचे लाडके श्री भवन तावडे यांनीसुद्धा आम्हाला भेट दिल्याबद्दल त्यांचेसुद्धा हार्दिक आभार. तसेच माननीय श्री कुमार भंडारे यांनीसुद्धा त्यांच्या मित्रा मिनार नाटककर यांना भेट दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. तसेच फनसे बिल्डिंगचे काल जे इथे खेळले त्यांचे कर्णधार श्री रमेश दादा सावंत यांनीसुद्धा आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल त्यांचेसुद्धा हार्दिक आभार.
अजून एक विकेटचं पतन होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विकेट नंबर 2 टीजे. मित्रांनो, क्रिकेट इज अ गेम ऑफ पेअर असं नेहमीच म्हटलं जातं. मग बॉलिंग असेल अथवा बॅटिंग असेल, बॅटर्सला देखील पार्टनरशिप करावी लागते. गोलंदाजांमध्ये देखील पार्टनरशिप पाहायला मिळत असते. आणि या ठिकाणी पाहतोय आपण एका बाजूने सनी, ज्या प्रकारचा आत्तापर्यंत त्यांचा खेळ राहिला आहे, कुठे ना कुठेतरी त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. पण त्यामुळेच काय होईना, दुसऱ्या एंडला एक अलग वेगळं प्रेशर तयार होत असतं, ज्यामुळे फलंदाज जास्तीत जास्त रिस्क घेतो. आणि त्याच प्रयत्न तिथे आपल्याला सिद्धार्थ बाद होताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज निलेश स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. गोलंदाजी मागवरती आपण सिद्धेशला पाहतोय, यश प्राप्त केलं जात आहे, पार्टनरशिप ब्रेक करण्याचं काम केलंय. हॅलो, आमच्या विनंतीस मान देऊन वडाळा नगरसेवक अमय घोले यांनी इथे उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल आयोजक मिनार नाटाळकर यांच्या हस्ते त्यांचे हार्दिक स्वागत. निश्चितच अनेक मान्यवरांचे मानधी आहे. आपण कालपासून या संपूर्ण स्पर्धेसाठी मित्रांनो पाहतोय, त्यापैकी एक आमचे मान्यवर अर्थातच वडा विधानसभा क्षेत्रातील सकरनगर विभागाचे नगरसेवक अर्थातच अमयजी घोले साहेब यांचं इथे देखील आगमन होतंय. सब आपला हार्दिक हार्दिक असं स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थातच आपण सर्वजण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. खासदार मोहन रावले स्मृती चषक 2022 या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक मिनारजी नाटाळकर यांच्या देखील माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. फुलटॉस चेंडू त्याला मात्र खेळून काढला जात आहे स्क्वेअर लेग रिजनमध्ये. खूप चांगला फटका, खराब चेंडू होता त्याचा, मात्र पुरेपूर उपयोग घेतला जातोय. निलेश यांच्या बॅटमधून देणारा फटका, दोन धावांसहित आपण पाहतोय धावफलक पुढे सुरसावेल, जाऊन पोहोचेल तो यावी 23 या धावसंख्येवरती. 23 रन्स ऑन द बोर्ड, क्रॉस ऑफ 2 अराउंड द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धेश यावेळी मात्र निश्चितच आपण पाहतोय गती वाढवली होती चेंडूची, पिचिंग देखील काहीशी पुढे, नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र निश्चितच आपण पाहतोय फलंदाज धावपाच्या स्वरूपात होतील बाद. प्रयत्न खूप चांगल्या प्रकारचा होता, परंतु या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. एसडीचे व माओवाला बिल्डिंग यांनी लवकरात लवकर व्यासपीठाजवळ आपलं कर्णधार पाठवायचं. त्रिवेणी व माओवाला बिल्डिंग चेक खूप चांगला चेंडू यावी बॅकफुटला येत असताना आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट कव्हरला असलेल्या क्षेत्ररक्षक क्लोजिनला आपण पाहतोय. फील्ड अनुसार गोलंदाजी इथे केली गेली. षटक क्रमांक 4 देखील इथे समाप्त होईल, 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय 4 षटकांच्या अखेरीस. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 6.00 सरासरीने 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात टीम पणंगवाला बिल्डिंग. डीजे मुंबई आपली आहे आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा.
पाहतोय यावी शॉर्ट ऑफ लेंथ हुक केला जातो या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ज्या ठिकाणी मिळेल ती एक धाव. एका धावेने धावफलक पुढे सरसवण्याचा प्रयत्न चालून पोहोचला तो यावी 25 या धावसंख्येवरती. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर या षटकात हात खोलावे लागतील दोन्ही फलंदाजांना. सनी आपण पाहतोय सलामीच्या जोडीपासून खेळपट्टीवरती आहे, बऱ्यापैकी वेळ त्यांनी आता खेळपट्टीवरती व्यतीत केलेला पाहायला मिळतोय, त्यामुळे निश्चितच अपेक्षा असणार आहे त्यांच्याकडून सलामीवीर म्हणून आणि सेट बॅटर म्हणून देखील एक मोठे फटके आता खेळावे लागतील. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर धावफलक जाऊन पोहोचला तो यावी 26 या धावसंख्येवरती. 35 ते 40 धावांचं लक्ष जर समोर ठेवण्यात आलं तर नक्कीच एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळू शकते. कालच्या दिवसभरात आपण जसं पाहायचं झालं तर एसकेएम संघाने खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलं, ज्या प्रकारची गोलंदाजी युनिट त्या संघाकडे पाहायला मिळालं. 38 धावांचं लक्ष त्यांनी सक्सेसफुली डिफेंड केलं, त्याचबरोबर 35 धावांचं लक्ष देखील त्यांनी सक्सेसफुली डिफेंड केलं होतं. परंतु त्या धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल. यावेळी खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो, चेंडूने अतिरिक्त उसळी जरूर घेतली आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला, इथे मात्र फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळतील. अजून एका विकेटचं पतन, विकेट नंबर 4 परंगमाला बिल्डिंग. आजचा हा दिवस तुम्हाला सर्वच मराठीवासियांसाठी महाराष्ट्रवासियांसाठी एक महत्त्वपूर्ण दिवस, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा हा 62वा वर्धापन दिन आपण पाहतोय आणि या महाराष्ट्र दिनाच्या सर्वच महाराष्ट्रवासियांना मनपूर्वक शुभेच्छा. तर केवळ महाराष्ट्र दिन नाही तर आज कामगार दिन म्हणून आपण साजरा करत असतो, त्याच्या देखील सर्व कामगार वर्गाला आमच्या शुभेच्छा असणार आहेत. निर्माण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो ओव्हरथ्रो झाला त्या ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील या धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. लेग पेच्या स्वरूपातील ही धाव कळवली जाते पंचांच्या माध्यमातून. या दोन धावा धावफलकात ॲड होतील. धावफलक जाईल तो यावी 28 या धावसंख्येवरती. 28 रन्स ऑन द बोर्ड. मी अमय गोले साहेबांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. माओवाला विरुद्ध त्रिवेणी सदन. तर व्यासपीठावरती निश्चितच पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय सन्माननीय श्री अमयजी गोले साहेब यांच्या शुभ हस्ते. माओवाला बिल्डिंग विरुद्ध त्रिवेणी सदन यानंतर होणारा सामना. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पहिला इनिंगचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस आपण पाहतोय या ठिकाणी पणंगवाला बिल्डिंग संघाच्या माध्यमातून धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 28 धावा तर 29 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय ते गणेश लीला या संघासमोर येणाऱ्या नेक्स्ट इनिंगमध्ये. 29 रन्स चा टार्गेट फॉर दी गणेश लीला बिल्डिंग.
टीम गणेश लीला सर टीम पलंगवाला बिल्डिंग विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षक सजून घ्यायचं आहे. ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला प्रथमेश बेलछाड तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल दर्शन शुक्ला. ही जोडी खेळपट्टीच्या खेळपट्टीवरती. हॅलो, मी मीना नाटाकर यांना विनंती करतो की वडा नगरसेवक अमल गोळे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करायचे. चेक तर व्यासपीठावरती निश्चित सर्वच मान्यवरांचा आमचा निश्चितच येतोचित सन्मान केला जातो आहे. सर्व मान्यवरांचा पुनश एकदा आम्ही आभारी असणार आहोत. त्यांनी वेळात वेळ काढून या संपूर्ण स्पर्धेला आपली वेळ दिली, अमूल्य भेट दिली, त्याबद्दल निश्चितच आम्ही मनपूर्वक त्यांचे आभारी असणार आहोत. तर निश्चितच 29 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गणेश लीला संघाच्या माध्यमातून दर्शन शुक्ला आणि प्रथमेश बेलछाडा या दोन मातब्बर फलंदाजांची ही जोडी. तर गोलंदाजी मागवरती आपल्याला पाहायला मिळतोय दिलेश देवरुखकर, तेवढाच तगडा असा गोलंदाज. 29 धावांचं एक माफक लक्ष समोर ठेवण्यात आलंय, परंतु निश्चितच अर्ली ब्रेक थ्रूज या ठिकाणी गेममध्ये मॅचमध्ये चुरस निर्माण करू शकतात. ऑपब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, बॅकफूटला गेले ज्या प्रकारे आपण पाहतोय. ओव्हर दी बाउन्स येत असताना शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं गेलं. डेडिकेशन पाहायला मिळतंय, एफर्ट्स पाहायला मिळतात, 100% आपलं योगदान देण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परंतु एक धाव रुकू शकलेले नाही आहेत, एका धावेने धावफलक जाईल तो यावेळी 3 या धावसंख्येवरती. लक्षात घ्या केवळ 20 मिनिटांचा अवधी आहे. प्रत्येक टीमला प्रत्येक संघाला आम्ही विनंती करतोय थोडी घाई करायची. या 5 षटकांचा जो खेळ आहे, जे एक इनिंग आहे ती कम्प्लीट करण्यासाठी 20 मिनिटांचा अवधी देण्यात आलाय. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय, लॉफ्टेड स्लॉक स्वीप पाहायला मिळतोय. यावेळी 2 धावांसाठी हा फटका खेळला जातोय. प्रथमेश बेलछाडाच्या बॅटमधून येणारा फटका. प्रथमेश आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. प्रत्येक प्रकारचे फटके तशा ताफ्यामध्ये आहेत. हलकासा ओव्हरपिच चेंडू होता, फ्रंट फूटवरती आले, खूप चांगल्या प्रकारे या चेंडूला कनेक्ट करण्यात आलं. हँड आय कॉर्डिनेशन देखील तेवढं सुंदर आपल्याला पाहायला मिळालं. यावेळी बॅकफूटला वेट केला जात होता ओव्हर दी पॉईंट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या इनर एजला चेंडू ब्रश होताना आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच अपेक्षित फटका इथे खेळू शकलेले नाही आहेत. स्वतःवरती कुठेतरी नाराज देखील पाहायला मिळतात, परंतु एक धाव जरूर रक्षित केली जाते या चेंडूवरती. एका धावेने धावफलक जाईल तो यावेळी 6 या धावसंख्येमध्ये. 6 रन्स ऑन दी बोर्ड. पहिलं षटक प्रगतीपथावरती दिलेश देवरुखकर, अत्यंत अनुभवी असा खेळाडू. बॅटिंगच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती जीवनदान प्राप्त झालं होतं, परंतु त्यानंतर निश्चितच मोठी खेळू साकारू शकलेला नाही आहे. परंतु यावेळी गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न, यावेळी डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि कॅच ड्रॉप. एक महत्त्वपूर्ण विकेट, दर्शन शुक्लाची विकेट इथे प्राप्त होऊ शकली असती. आपल्या जाळ्यामध्ये जरूर अडकवलं होतं, फ्लाईट दिलं होतं, आमंत्रण दिलं होतं आणि तितकं चांगलं टायमिंग देखील इथे प्राप्त झालं नव्हतं. चेंडू हवेत होता, परंतु लॉंग ऑफ लॉक क्षेत्ररक्षकाच्या हातामधून हा झेल निचटला जातोय. विकेट
इथे मिळू शकत नाहीये. शेवटच्या चेंडूवरती येतात त्या दोन धावा. षटक क्रमांक इथे पहिले समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखल करते 8. षटक ज्या षटकांमध्ये संधी देखील निर्माण झाली होती, कोणी संधीचं सोनं होऊ शकलेलं नाही आहे. कुठेतरी 8 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. नवीन षटक घेऊन सज्ज होतील यावी गोलंदाज सिद्धार्थ. पहिल्या चेंडूवरती स्विंग आणि मिस प्लेन मिस आपण पाहतोय यावी. प्रथमेश बेलछेडाचा इरादा होता समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा, आणि खऱ्या अर्थाने जसं पाहायचं झालं तर निश्चितच प्रथमेश व्ही शेपमध्ये खूप चांगल्या प्रकारचे फटके खेळतं. तसंच कव्हरचा एरिया असेल, व्ही शेप असेल, टेक्निकली साऊंड हा क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतो. बाईकच्या स्वरूपातील ही धाव कळवली जाईल पंचांच्या माध्यमातून. धावा कशाही प्रकारे आल्या तरी त्या देखील तेवढ्याच इम्पॉर्टंट असतील या ठिकाणी टीम गणेश लीला संघासाठी. तर संख्या दाफलकावरती 9. लेग ब्रेक मध्ये चेंडू वेट करून न खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेर आधीच शफल झाले होते. निश्चितच आपण पाहतोय फलंदाजाला इथे फॉलो केलं गेलं गोलंदाज सिद्धार्थच्या माध्यमातून. डॉट बॉल. हॅलो हॅलो. त्रिवेणी सदन व मावाला बिल्डिंग यांनी जे 11 खेळाडू खेळणार आहेत व्यासपीठाच्या मागच्या बाजूला संदीप गडेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्रिवेणी सदन आणि मावाला बिल्डिंग खूप चांगला फटका यावी आपल्याला पाहायला मिळतोय. हलका साकूट टप्प्याचा चेंडू होता बॅकफुटला गेले, त्यानंतर आपण पाहतोय यावी पुल करण्यात सक्सेसफुल झाले. दोन धावांसाठीचा फटका आणि निश्चितच धावसंख्येला खूप चांगल्या प्रकारची गती इथे प्राप्त करून दिली जाते. धावफलक जाईल तो यावी 11 या धावसंख्येवरती. 29 धावांचं लक्ष समोर असताना सेकंड ओव्हर प्रोग्रेसवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आत्तापर्यंत जो पहिले 3 चेंडू हाताळले गेलेत आणि या 3 चेंडूंवरती 3 धावा खर्च करताना आपल्याला सिद्धार्थ पाहायला मिळतात. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावं लागेल, योग्य लाईन अँड लेंथ हिट करावी लागेल. त्याहून सर्वाधिक महत्त्वाचं काय असेल टीम पनंगवाला बिल्डिंग यांच्यासाठी, तर निश्चितच विकेट ब्रेक थ्रू पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. हे दोन्ही फलंदाज अत्यंत घातक फलंदाज आहेत, यांना मात्र तंबूची दिशा लवकरात लवकर दाखवावी लागेल. यावेळी लोअर फुलटा चेंडू त्याला देखील खेळून काढला जात आहे. मिड विकेट झोनमध्ये या देखील चेंडूवरती येतील त्या दोन धावा, आणि या दोन धावांच्या मदतीने आपण पाहतोय धाव फलक आता मात्र वेगाने पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. या ठिकाणी केवळ आणि केवळ विकेट हाच एकमेव पर्याय असेल. या धावसंख्येच्या गतीवर जर रोख लागवायची असेल तर निश्चितच ते विकेट्स घ्याव्या लागतील. त्यासाठी प्रयत्नशील आपल्याला पाहायला मिळतोय तो टीम पनंगवाला संघ. एका बाजूने दिलेश तर दुसऱ्या बाजूने सिद्धार्थ. पुन्हा एकदा यावी हुक केला गेला आहे. अफलातून टायमिंग पाहायला मिळत आहे. खूप चांगल्या प्रकारे इथे लेंथ जज केली जाते आणि सुंदर फटकेबाजी. निश्चितच या दोन धावांच्या मध्ये धाव फलक जाईल तो 15 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल विदाऊट एनी लॉस 18 धावा, माफ करा 16 धावा. 16 धावांपर्यंतची मजल या 2 षटकांमध्ये मारली गेली. 8.00 सरासरी इथे पाहायला मिळतोय. दरम्यान व्यासपीठावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मांदी आई कालपासून आपल्याला पाहायला मिळते. आता देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत.
युवासेनेचे पदाधिकारी मुकेशजी कोळे यांचं देखील इथे आगमन झालंय. मुकेशजी कोळे आपलं देखील हार्दिक असं स्वागत असेल. दिलेश पुन्हा एकदा सेकंड स्पेलसाठी इथे सज्ज होतोय. हा स्पेल ही हे षटक मात्र महत्त्वपूर्ण असेल टीम पनंगवाला बिल्डिंगसाठी. या षटकात विकेट घेणं अनिवार्य असेल अन्यथा खूप दूर या सामन्यातून जाताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी फ्लाईट दिला होता चेंडूला, हलकीशी हवा दिली होती, आमंत्रण दिलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु पूर्णतः बीट झाले फलंदाज प्रथमेश बेलछडा. दिलेश वारंवार प्रयत्न करतायत या क्विकर वन टाकण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, परंतु नुशीतच खूप चांगलं उत्तर त्यावरती आपल्याला पाहायला मिळते. प्लस फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण दिलेशच्या माध्यमातून. लगातारचे दोन डॉट बॉल कुठे ना कुठेतरी प्रेशर वाढवणारे राहतील, परंतु सिच्युएशन पाहता तितकंसं प्रेशर घेण्याची आवश्यकता नसणार नाहीये. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय प्रथमेश बेलछडासाठी सुरेख चेंडू अफलातून खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पहिला चेंडू जर पाहायचं झालं तर लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, त्यानंतर क्विकर वन आपल्याला पाहायला मिळेल ऑफस्टिक वरती. आणि यावेळी मिडल स्टम्प मिडल ऑफस्टिकचा मारा करण्याचा प्रयत्न होता, तिथून चेंडूला वळण दिलं जात आहे, फ्लाईट दिला जातोय आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्या फिरकीमध्ये इथे बीट केलं जात आहे वारंवार प्रथमेश सारख्या एका चांगल्या मातबर गोलंदाजा. माझी मिश्रणयुक्त गोलंदाज विभाग प्रमुख भारत माडगूळ साहेब यांनी इथे उपस्थिती दर्शवल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. वैविध्यता काय असते, व्हेरिएशन काय असतं या संपूर्ण षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. यावेळी लाईन खराब होती, याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. शेवटच्या चेंडूवरती येते ती एक धाव, परंतु अत्यंत इकॉनॉमिकल हे राहिलं षटक. दोन षटकांचा आपला स्पेल समाप्त करतोय, केवळ 10 धावा खर्च केल्या परंतु विकेट काही प्राप्त होऊ शकलेली नाही या षटकात. तीन षटकांचा खेळ समाप्त होईल, तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाव फलक्यावरती 18. षटकाने मात्र समीकरणं काहीशी बदललेली आपल्याला पाहायला मिळतात. एका षटकाने या मॅचमध्ये पुन्हा एकदा आशा निर्माण केली आहे त्या टीम पनंगवाला संघाच्या. अर्थातच आपण पाहतोय इक्वेशन बदललंय, समीकरण बदललंय, 12 चेंडूचा की शिल्लक, अजूनही 11 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. एक महत्त्वपूर्ण बाब या संपूर्ण इनिंगमध्ये पाहायला मिळाली, कोणत्या प्रकारची एक्स्ट्राज, कोणत्या प्रकारचे अतिरिक्त धावा, अवांतर धावा या संपूर्ण इनिंगमध्ये दिल्या गेल्या नाहीयेत. कोणत्या प्रकारचा व्हाईट बॉल, नो बॉल, एक्स्ट्राज या ठिकाणी पाहायला मिळालेला नाहीयेत. त्याचमुळे कोणी अजूनपर्यंत बांधून ठेवलेलं पाहायला मिळतं. थोडी विनंती करेन दिलेश अँड कंपनी, काही करा, आपला जो पर्याप्त वेळ आहे तो निघतोय. खराब चेंडू, यावेळी कॉमेंटेटर कर्ज जसं म्हणावं लागेल, नजर लागली असं म्हणावं लागेल. ज्या क्षणी उल्लेख केलाय त्या क्षणी आपण पाहतोय स्वर चेंडू येत असताना एक अतिरिक्त धाव अवांतर स्वरूपात धावफलकात ऍड होईल. धावफलक जाईल तो यावेळी 19 या धावसंख्येवरती. यावेळी बॉटमॅनचा खूप चांगला उपयोग ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. लॉंग क्षेत्ररक्षक तैनात आहे, तर फेक करतील त्यावर दुहेरी धावा इथे कम्प्लीट. दिरंगाई पाहायला मिळाली हलकीशी खेळाडूकडून, त्याचा मात्र पुरेपूर उपयोग केला जातोय. क्विक रनिंग बिटवीन द विकेट, या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 21 या धावसंख्येवरती. 21 रन्स ऑन दी बोर्ड नाव, देर इज अ स्टील 8 रन्स आर रिक्वायर्ड. 8 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी. 11 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे, 8 धावांची इथे आवश्यकता. खूप चांगल्या प्रकारचं षटक दिलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, वैविध्यता पाहायला मिळाली, अनुभव पाहायला मिळाला. परंतु निश्चितच दुसऱ्या एंडने देखील ती त्याच प्रकारची साथ मिळणं देखील आवश्यक असतं, ती साथ कुठे ना कुठेतरी प्राप्त होत नाही आहे. यावेळी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो ऑन द राईज, चेंडूला कनेक्ट केलं गेलं बॅकफुटवरती, ज्या प्रकारे हा पंच करण्यात आला आहे फटका खूप चांगल्या प्रकारचा. मिळते ती एक धाव, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. एका धावीने धावफलक पुढे सरसावतोय.
एका धावेने धावफलक जाईल तो यावेळी 22 या धावसंख्येवरती 22 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही 7 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. या ठिकाणी मात्र नक्कीच गणेश लीला संघ खूप चांगल्या पोझिशनमध्ये आहे. संधी निर्माण झाली होती 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असताना, परंतु जे प्रेशर होतं ते बरंच रिलीज केलं गेलं त्या सुवर्ण चेंडूने. त्यानंतर काहीशी मिसफील्ड तथा जर दिरंगाई फिल्डिंगमध्ये पाहायला मिळाली त्याचा देखील उपयोग झाला. छोट्या छोट्या चुका असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांच्याकडे देखील लक्ष द्यावं लागतं. यावेळी पुन्हा एकदा नियंत्रित गोलंदाजी जी अपेक्षा आहे ते पाहायला मिळत नाही आहे. स्वर चेंडू येईल अवंतर धावेच्या रूपात, एक अधिक धाव धावफलकात, धावफलक जाईल तो यावेळी 23. अकुटपाचा हा चेंडू बॅकफुटला असताना शॉर्ट ऑन पुल मिड विकेट झोनमध्ये खेळला जाईल. एक धाव या चेंडूवरती अर्जित, एका धावीने धावफलक आपण पाहतो जाऊन पोहोचेल तो यावेळी 24 या धावसंख्येवरती. यावेळी लेग बी फॉर विकेट साठीची अपील पंचांनी लेग बी फॉर विकेट ची अपील फेटाळलेली आपल्याला पाहायला मिळते. पूर्णतः एक धाव कुठे ना कुठेतरी बॅटची एज या ठिकाणी घेतली गेली होती, त्याचमुळे अपील पंचांनी फेटाळली आणि एका धावीने धावफलक 25 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळतोय. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॉटमँडचा खूप चांगला उपयोग, मेनी हेलिकॉप्टर फटका इथे मात्र निश्चितच आपल्याला इंट्रोड्यूस करताना पाहायला मिळाला. प्रथमेश बेलछेडा, परंतु एकच धाव चेंडूवरती देखील प्राप्त होते. ज्या प्रकारे या मैदानाची भौगोलिक परिस्थिती मित्रांनो पाहायला मिळते, मुंबईतील अनेक मैदानांपैकी एक मैदान जे बंद ग्राउंडचं क्रिकेटसाठी ओळखलं जातं, ज्या ठिकाणी आपण पाहतोय व्ही शेपमध्ये समोरच्या दिशेने बाउंड्री लाईन आपल्याला पाहायला मिळेल. परंतु स्क्वेअर ऑफ द विकेट बिहाइंड द विकेट डिक्लेअर झोन, नो बॉलचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. या षटकात मात्र बरंच आपण पाहतोय यावेळी बरीचशी अनियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलका होती 27, दोन धावांची आवश्यकता आणि यावेळी चांगला फटका येतोय. या चेंडूवरती मिळेल ती केवळ एक धाव, नाही चेंडू आतमध्ये आलाय. शेवटचा डिसिजन पंचांचा येतोय, यस दोन धावा आणि मॅच इथे फिनिश होताना आपल्याला पाहायला मिळते. मनपूर्वक अभिनंदन टीम गणेश लीला, नो लॉस ही पार्टनरशिप पाहायला मिळाली या मॅचमध्ये. निश्चितच 29 धावांचा टार्गेट आपण पाहतोय चौथ्या षटकात कम्प्लीट केलं गेलं आहे. दर्शन शुक्ला यांच्या माध्यमातून 19 धावांची खेळी ती आपल्याला पाहायला मिळाली. तर प्रथमेश बेलछेडाने देखील 7 धावा बनवत असताना खूप चांगले 7 त्यांना दिली आणि नो लॉस ही मॅच आपल्या खिशामध्ये टाकताना टीम गणेश लीला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅडी मॅचसाठी त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. त्रिवेणी सदन आणि त्यांच्यासोबत त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल तो मावावाला बिल्डिंग. दोन्ही संघांना विनंती असेल चला नेक्स्ट मॅचला थोडी सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी आपण वळणार आहोत या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराकडे. प्लेअर ऑफ द मॅच दोन षटका आतळी केवळ 11 धावा खर्च केला, एक विकेट त्याच्या माध्यमातून जरूर पटकावला गेला, तर ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. गोलंदाज राजू ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. हॅलो हॅलो, मी रमेश सावंत यांना विनंती करतो
की त्यांनी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी या सामन्यातील सामनावीर टीम गणेश लीला संघाचा कोणत्याही एका खेळाडूने प्लीज कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. टीम गणेश लीला संघाचा कोणत्याही खेळाडूने कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हॅलो 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 चेक त्रिवेणी सदन आणि मावावाला बिल्डिंग आपला टॉसचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. हॅलो नेक्स्ट मॅच पासून आहे ना कॉमेंटेटर नेक्स्ट मॅच पासून आहे ना टॉस येतील ना तेव्हाच निर्णय द्यायचा आहे कंपल्सरी ऑन स्टेज. सर्व संघाने याची नोंद घ्यायची आहे. नाणेफेक ज्या ठिकाणी ज्या क्षणी होणार आहे त्याच ठिकाणी आपल्याला त्या क्षणी आपला निर्णय कळवायचा याची नोंद घ्या. त्रिवेणी सदन आपला निर्णय या मॅचसाठीचा कळवायचा आहे. त्रिवेणी सदन किरण कारेकर किरण कारेकर जर आपण कुठे असाल तर लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचं आहे. किरण कारेकर त्रिवेणी सदन संघाने नाणेफेक